अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। दूध दरवाढीसह शासकीय मका खरेदी या मागण्यांसाठी राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत। आज पहाटपासूनच जिल्ह्यात आंदोलनाला सुरुवात झाली आहे। मुक्ताईनगर येथे भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या फार्म हाऊसजवळ शेतकऱ्यांनी रस्ता रोको करत आंदोलन केले। यावेळी महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। शासकीय मका खरेदी लवकरात लवकर व्हावी, तसेच दुधाला प्रतिलिटर 10 रुपये अनुदान देण्याची मागणी केली। दुधाला प्रतिलिटर किमान 30 रुपये भाव मिळावा यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रतिलिटर 10 रुपये अनुदान सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते। मका खरेदीला मुदत वाढ झाली पाहिजे। मका खरेदीला मुदत वाढ झाली पाहिजे। राज्यभरातील दूध उत्पादक गेल्या 3-4 महिन्यापासून लॉकडाऊन असल्यामुळे अत्यंत त्रस्त आहे। दुधाच्या संदर्भात संकलन दुधाचं होऊन राहिलेलं आहे, पण दुधाची विक्री होत नाही आहे। कारण मोठे मोठे मिठाईचे दुकानं असतील, अन्य असतील, कारखाने असतील, जिथं दूध मोठ्या प्रमाणावर कन्झ्युम केलं जातं, ते सारं बंद आहे। आणि यामुळे सहकारी संस्थांना दुधाची ऑर्डर करावी लागते। आता याच्यामध्ये शेतकऱ्यांनाही दूध दराच्यामध्ये कपात करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर 10 रुपयेप्रमाणे वाढ करण्यात यावी। त्या ठिकाणी दुधाची पावडर तयार करण्यात येते आहे, त्या ठिकाणी प्रति किलो 50 रुपयाचं त्या ठिकाणी अनुदान द्यावं। पूर्वीचे जे अनुदान शिल्लक आहे महाराष्ट्र सरकारकडे बाकी आहे, ते अनुदान तातडीने वितरित करण्यात यावं। या मागणीसाठी हा राज्यव्यापी आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात येत आहे। त्याबरोबर काही स्थानिक प्रश्न आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये जे केळीचा पीक विमा घेतला गेला आहे, त्या पीक विम्याच्या अटींमध्ये फार मोठ्या प्रमाणावर बदल केल्यामुळे पीक विमाचं घेतला तरी पीक विम्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना लाभ होणार नाही। आणि त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी आहे की ज्या पूर्वी पीक विम्याच्या अटी होत्या त्याच अटी कायम ठेवाव्या, म्हणजे शेतकऱ्यांना अतिरिक्त त्याचा मार लाभ होऊ शकेल। आणि यामधला फार मोठा असंतोष महाराष्ट्रामधल्या आणि प्रामुख्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी आहे। मका खरेदी अजूनही सुरू झालेली नाही। केंद्र सरकारचं म्हणणं असं आहे की आम्ही मका खरेदीला परवानगी देतो, पण राज्य सरकारनं मुदतवाढ मागावी। राज्य सरकारकडे खरेदीच्या व्यवस्था नाही। पावसामध्ये खरेदी असल्यामुळे ताडपत्री लागते, गोडाऊन्स लागतात, ह्या व्यवस्था सरकारकडे राज्य सरकारकडे नसल्यामुळे राज्य सरकार त्यासाठी मुदतवाढीचा प्रस्ताव पाठवत नाही। जर राज्य सरकारने मुदतवाढीचा प्रस्ताव पाठवला तर केंद्र त्याला मदत करायला तयार आहे। अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या घरामध्ये कापूस आणि मका आजही जसाचा तसा पडून आहे, त्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये आहे, दूध उत्पादक अडचणीमध्ये आहे, जे दूध संकलन करणाऱ्या ज्या संस्था त्या अडचणीमध्ये आहे। अशा स्थितीमध्ये सरकारचं दुर्लक्ष होत आहे, ते लक्ष वेधण्यासाठीचं हे आंदोलन आहे। मोठ्या प्रमाणावर जळगाव जिल्ह्यामध्ये खताची टंचाई आहे, त्यावर युरिया खतांची जास्त टंचाई आहे। मोठ्या महागड्या दरानं युरिया खत विकलं जातं, वेळच्या वेळी मिळायला पाहिजे ते शेतकऱ्यांना अद्याप पावे तो मिळालेलं नाही। मागच्या सरकारच्या कालखंडामध्ये मी कृषीमंत्री असताना 5 वर्ष युरिया 265 दरानं आम्ही विकला आणि स्थिर दर ठेवले, कुठेही टंचाई जाणवत नव्हती। आत्ताही टंचाई जाणवण्यासारखी स्थिती नाही, परंतु युरिया साठवून ठेवला आणि या साठेबाजीमुळे कृत्रिम टंचाई निर्माण झाली। तर शेतकरी आज अडचणीमध्ये आहे। युरिया 325-350 रुपये पर्यंत आज एक थैली घेतो आहे शेतकरी, तेही मिळत नाही आहे, ब्लॅकनं घ्यावा लागतो आहे, आणि सरकारचं याच्यावर नियंत्रण राहिलेलं नाही आहे। त्यामुळे शेतकऱ्याला वेळच्या वेळी युरिया मिळावा यासाठी आम्ही सरकारकडे मागणी करतो आहे। आपण कृषीमंत्री असताना अशा प्रकारे कधी तुटवडा जाणवत नव्हता, आज जे तुटवडा जाणवत आहे या संदर्भात काय? कृषीमंत्री असताना 5 वर्षामध्ये एकही वेळ
टंचाई जाणवली नाही. समन्वय होता, केंद्राकडून आलेला पुरवठा, राज्याकडून सप्लाय केलेला वितरण करण्याच्या व्यवस्था या नीटनेट होत्या. आत्ता असं आहे की कुणाचाच पाईपहाऊस कुणामध्ये नाही आहे. मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांनी बऱ्याच ठिकाणी युरियाचा साठा करून ठेवलेला आहे, कृत्रिम टंचाई निर्माण केलेली आहे. ज्यांनी ही कृत्रिम टंचाई निर्माण केली असं साठेबाजांवर सरकारचं नियंत्रणाने कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे, ती केली जात नाही, त्यामुळे शेतकरी आज अडचणीमध्ये आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.